मराठी हा विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आपण काळ हे प्रकरण अभ्यासणार आहोत. मग काळ म्हणजे काय? मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे काळ. मग काळ म्हणजे तरी काय आणि ह्याचा परीक्षेला जे प्रश्न पडतात ते प्रश्न कशा स्वरूपाचे पडतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे प्रश्नांचं स्वरूप कसं असतं आणि तो काळ म्हणजे नेमकं काय, सर ते कसं आम्हाला ओळखायचं, काळाची वाक्य आम्ही कशी ओळखायची, अगदी अत्यंत सोपं आहे. आणि त्या काळामध्ये प्रकार आहे त्या प्रकारांमधून तुम्हाला ते समजतं की नेमकी ही वाक्य कोणत्या प्रकाराची आहेत. ठीक आहे, मग काळ म्हणजे तरी नेमकं काय असतं आधी आपण हे जाणून घेऊया की काळ म्हणजे नेमकं काय असतं आणि मगच ती वाक्य काळाच्या कोणत्या प्रकारात येतात ते आपण पाहूयात. तर आधी बघूयात काळ म्हणजे काय. तर पहा, काळ म्हणजे वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. पहा, वाक्यातील क्रियापदावरून, मग या ठिकाणी वाक्य तुम्हाला माहिती आहे परंतु क्रियापद म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच नाहीये, बरोबर की नाही? वाक्य माहिती आहे पण क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे ज्या ठिकाणी बघायचं आहे की खाणे पिणे बोलणे झोपणे पाहणे खेळणे लिहिणे वाचणे ह्या सगळ्या ज्या क्रिया तुम्ही करता त्याला काय म्हणतात? क्रियापद असे म्हणतात. मग क्रियापद हा जो शब्द असतो तो वाक्याच्या शेवटी येतो. कुठे येतो? तर तो वाक्याच्या शेवटी येतो, म्हणजे खाणे पिणे झोपणे, मी झोपलो मी खेळलो मी गेलो मी हे करत आहे मी ते करत आहे, बरोबर की नाही? ह्या सगळ्या काय आहेत? तर ह्या सगळ्या क्रिया आहेत. मग त्याला काय म्हणतात? त्या क्रिया, त्या क्रियापदून आपल्याला ज्यावेळेस ते समजतं की त्या क्रिया केव्हा घडली, म्हणजे ती क्रिया काल घडली आहे, ती क्रिया आत्ता घडली आहे, ती क्रिया आत्ता घडत आहे का ती क्रिया उद्या घडणार आहे, हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? काळ असं म्हणायचं. ठीक आहे, मग ह्याला म्हणतात काळ. ही झाली काळाची व्याख्या. काळ म्हणजे नेमकं काय? तर काळ म्हणजे क्रिया केव्हा घडत आहे, म्हणजे क्रिया काल घडलेली आहे. क्रिया ही क्रियापदावरून, बरोबर, क्रियापदावरून ती काल घडलेली आहे, ती आत्ता घडलेली आहे किंवा ती आत्ता घडत आहे किंवा ती उद्या घडणार आहे, हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस त्याला काळ असे म्हणतात. ही काळाची व्याख्या. मग काळाचे प्रकार नेमके किती पडतात आणि काळ म्हणजे तरी काय हे पाहिलं. आता काळ म्हणजे काय आपण पाहिलं, पण काळाचे प्रकार किती पडतात? तर काळाचे एकूण तीन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? काळाचे एकूण तीन प्रकार पडतात काळाचे. मग ते काळाचे तीन प्रकार कोणते? तर काळाचे तीन प्रकार पहा, पहिला आहे वर्तमान काळ. पहिला कोणता आहे? पहिला आहे वर्तमान काळ. दुसरा भूतकाळ. दुसरा कोणता आहे? भूतकाळ. आणि तिसरा जो आहे तो आहे भविष्यकाळ. तो आहे भविष्यकाळ. मग आता ह्या तीनही शब्दांचा प्रयोग तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला होत असेल, बरोबर की नाही? वर्तमान काळ, भूतकाळ. आता भूतकाळाचा सारखा होत असेल, भूतकाळात काय घडलं का, मग तुम्ही लहान अजून लहान असताना तुम्ही तिकडे गेलता मागच्या वर्षी इकडे गेलता, म्हणजे ते भूतकाळातील घटना ज्या घडून गेलेले आहेत. मग वर्तमान काळ म्हणजे तुम्ही आत्ता जे करत आहात, शिकत आहात आत्ता, बरोबर की नाही? हा, मी आता शिकवत आहे वर्तमान काळ. तुम्ही शिकत आहात वर्तमान काळ, जेवण करत आहात वर्तमान काळ, बरोबर की नाही? ह्याला वर्तमान काळ म्हणतात. आणि भूतकाळ झाला, आता वर्तमान काळ झाला, मग भविष्य काळ म्हणजे काय? तर भविष्यात येणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्या घडणार आहेत, तर तुम्ही सांगत आहात की मी उद्या पुण्याला जाईल, भविष्य काळ. झाली का ती घटना दूर? नाही झाली, बरोबर नाही? म्हणून ते भविष्य काळात. मग परंतु असं हे तीन काळाचे प्रकार पडतात, म्हणून त्यातला आता पहिला जो प्रकार आहे वर्तमान काळ, तो पहिला प्रकार अगोदर आपण पाहूयात की वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय. पहा, क्रियापदावरून आपल्याला क्रिया आत्ता घडते असं समजत असेल तर तो वर्तमान काळ असतो. पहा, क्रियापदावरून आपल्याला क्रिया आता घडते असे समजत असेल तर तो वर्तमान काळ असतो. म्हणजे क्रिया आता घडत आहे असं ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस तो काय असतो? वर्तमान काळ असतो. मग तो लपंडाव खेळतो, पहिलं वाक्य पहा. मग आता क्रिया म्हणजे काय? मी इथे तुम्हाला सांगितलं क्रिया म्हणजे काय, बरोबर की नाही? की वाक्याच्या शेवटी ते खाणे पिणे बोलणे झोपणे ह्या सगळ्या क्रिया. मग क्रिया या ठिकाणी शेवटी येते वाक्याच्या. मग या ठिकाणी पहिला शब्द
वाक्य आहे पा, तो लपंडाव खेळतो, मग खेळतो ही काय आहे? क्रिया आहे. खेळतो ही काय आहे? क्रिया आहे. मग या ठिकाणी खेळतो ही क्रिया काय दर्शवते आपल्याला, काय सांगते? तर तो आता लपंडाव हा खेळ खेळत आहे, बरोबर नाही? किंवा खेळा खेळतोय, बरोबर? खेळतो, मग ही क्रिया कशात येते? तो लपंडाव खेळतो, तर ही वर्तमान काळात येते. क्रिया आता घडते, क्रिया आता घडते असं दिसत असेल तर ती वर्तमान काळात येते. दुसरं वाक्य पहा, श्याम आंबा खातो. खातो खाणे ही क्रिया आहे. मग या ठिकाणी श्याम आंबा खातो खाण्याची क्रिया जी घडत आहे म्हणून ते काय आहे? वर्तमान काळातील वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य वर्तमान काळातील आहे. खातो हे क्रियापद वर्तमान काळ दर्शवते. ठीक आहे, आता पहा पुढचं वाक्य. ती स्वयंपाक करते. ती स्वयंपाक करते. स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक करते. मग या ठिकाणी करते हे पहा हे काय आहे? क्रियापद आहे. ह्या क्रियापदावरून आपल्याला असं समजतं की ती काय करत आहे? तर ती स्वयंपाक करत आहे. मग या ठिकाणी ती स्वयंपाक करते आपल्याला दिसतं. मग करते या क्रियापदावरून काय कळतं की ती वर्तमान काळातील क्रिया आहे हे आपल्याला समजतं. मग आता पुढचं वाक्य पहा की विजय पुस्तक वाचतो. वाचतो हे क्रियापद जे आहे, वाचतो हे क्रियापद ते आपल्याला काय दर्शवतं की हे वाक्य जे आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे. हे आपल्याला या ठिकाणी वाचतो हे क्रियापद दर्शवत. म्हणजे पहा, क्रिया आत्ता घडत आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजतं आणि क्रिया आत्ता घडत आहे म्हणजेच ह्या वाक्यावरून तुम्हाला समजेल खेळतो, करतो, खातो, वाचतो अशा प्रकारचे जे क्रियापद आहेत ह्या क्रियापदांवरून तुम्हाला समजेल की वर्तमान काळातील क्रिया किंवा वाक्य जे आहे ते कशा पद्धतीने येतात आणि कशा पद्धतीने ती वाक्य आपण ओळखायची आहे. ठीक आहे, मग हे पाहिलं आपण काळ म्हणजे काय, काळाचे तीन प्रकार कसे पडतात, तर वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि वर्तमान काळ त्यातला पहिला प्रकार आपण पाहायला घेतला. पहा त्यामध्ये क्रियापदावरून आपल्याला क्रिया आत्ता घडते असेही समजत असेल तर तो वर्तमान काळ असतो हे आपण पाहिलं. आणि त्याची उदाहरणं चार पाहिली, त्या उदाहरणांवरून आपल्याला समजेल की वर्तमान काळ हा नेमका ओळखायचा कसा हे आपल्याला त्यावरून समजतं. मग आता आपण काळातील दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे भूतकाळ. हा आपल्याला काळातील दुसरा प्रकार पाहायचा आहे. मग भूतकाळ म्हणजे तरी काय ते आता आपण पाहणार आहोत. मग पाहायचं आहे की वर्तमान काळ म्हणजे काय, भूतकाळ म्हणजे काय. क्रियापदावरून आपल्याला क्रिया पूर्वी घडली असे समजत असेल तर पहा, क्रियापदावरून आपल्याला क्रिया पूर्वी घडली असे समजत असेल तर तो भूतकाळ असतो. म्हणजे क्रिया, आता क्रियापद आपण पाहिलं क्रियापद काय असतं, वाक्याच्या शेवटी येणारे शब्द म्हणजे क्रियापद. मग ह्या क्रियापदावरून ज्यावेळेस आपल्याला समजतं की क्रिया कधी घडली आहे तर पूर्वी घडलेली आहे. पूर्वी म्हणजे कधी, तर अगोदर घडलेली आहे म्हणजे भूतकाळात घडलेली आहे. म्हणजे ज्या घडून गेलेल्या घटना असतात काल त्याच्या अगोदर, म्हणजे अशा पद्धतीने अगोदर घडलेल्या घटनांना काय म्हणतात, भूतकाळ असे म्हणतात. मग पहा, क्रिया अगोदर किंवा पूर्वी घडून गेलेली असेल असे ज्यावेळेस आपल्याला समजते त्यावेळेस काय म्हणायचं, भूतकाळ असे म्हणतात. मग पहिलं उदाहरण पहा त्यामधील, त्याने लपंडाव खेळला. त्याने लपंडाव खेळला हे पहिलं उदाहरण आहे. त्यामधलं खेळला हे काय आहे, त्यामधील क्रियापद आहे. मग खेळला हे क्रियापद आहे. मग खेळला, मग तो खेळत आहे का नाही, खेळणार आहे का नाही, म्हणजे त्याने लपंडाव खेळलेला आहे. खेळला, खेळण्याची क्रिया त्याची पूर्ण झालेली आहे लपंडाव, म्हणून हे भूतकाळातील वाक्य आहे. पुढे पहा, विजय पुस्तक, विजयने पुस्तक वाचले. विजयने हा शब्द पाहिजे होता इथे. विजयने पुस्तक वाचले. मग वाचले हे जे क्रियापद आहे, हे वाचले क्रियापद काय दर्शवते, तर हे वाचले क्रियापद हे भूतकाळ दर्शवते. म्हणजे वाचून पूर्ण झाले आहे पुस्तक, वाचलेले आहे. विजय पुस्तक वाचतो, वाचतो वर्तमान काळ. वाचले क्रिया पूर्ण झालेली आहे, पुस्तक वाचण्याची क्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. म्हणजेच काय, तर पुस्तक वाचून पूर्ण झालेलं आहे, म्हणजेच तो काय आहे, भूतकाळ आहे. ठीक आहे, मग पहा पुढे. श्यामने आंबा खाल्ला.
श्यामने आंबा खाल्ला अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग खाल्ला हे त्यामधील क्रियापद आहे, त्यामधील क्रियापद काय खाल्ला. मग या ठिकाणी श्याम आंबा खात आहे, या ठिकाणी आपण लिहिलं श्याम आंबा खातो वर्तमान काळ, श्यामने आंबा खाल्ला भूतकाळ, आणि श्याम आंबा खाईल भविष्यकाळ. मग श्यामने आंबा खाल्ला, खाल्ला हे क्रियापद या ठिकाणी काय दर्शवते, तर ते भूतकाळ दर्शवते. आता पुढे पहा, सीताने अभ्यास केला. मग सीताने अभ्यास केला, सीता अभ्यास करते, किंवा या ठिकाणी राम अभ्यास करतो. पहा, सीताने अभ्यास केला, मग केला हे क्रियापद काय दर्शवते, तर तिने अभ्यास पूर्ण केलेला आहे. हे आपल्याला यावरून समजतं की तिने अभ्यास पूर्ण केलेला आहे, अभ्यासाची क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, म्हणून हा काय आहे, भूतकाळातील वाक्य आहे असे आपल्याला या ठिकाणी समजते. पुढे पहा, तिने स्वयंपाक केला. पहा, तिने स्वयंपाक केला, वर्तमान काळामध्ये हे वाक्य ती स्वयंपाक करते, बरोबर. मग करत आहे, आत्ता क्रिया घडत आहे, म्हणून ते वर्तमान काळ. स्वयंपाक केला, स्वयंपाकाची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे, आणि ज्यावेळेस क्रिया पूर्ण होते, अगोदर घडलेली असते, त्यावेळेस ते भूतकाळात जाते. मग केला हे काय आहे, भूतकाळ आहे. म्हणून ह्या क्रियापदावरून आपल्याला समजते की हे भूतकाळातील वाक्य आहे. म्हणजे पहा, भूतकाळ म्हणजे काय, तर क्रियापदून आपल्याला क्रिया केव्हा घडलेली आहे, म्हणजेच पूर्वी घडलेली आहे असं ज्यावेळेस समजतं, पूर्वीच्या काळामध्ये घडलेली आहे असं ज्यावेळेस समजतं, त्यावेळेस तो भूतकाळ असतो. पहा, खेळला, खाल्ला, केला, वाचले, हे सगळे क्रियादर्शक शब्द आपल्याला भूतकाळ दर्शवतात. आता आपण पाहणार आहोत पुढील काळाचा प्रकार, तो आहे भविष्यकाळ. शेवटचा प्रकार काळाचा भविष्यकाळ पाहणार आहोत. भविष्यकाळ म्हणजे काय, पहा, क्रिया, पहा, क्रियापदावरून आपल्याला, क्रियापद प्रत्येक ठिकाणी क्रियापद आहे काळामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. क्रियापदावरून आपल्याला क्रिया पुढे घडणार आहे असे समजत असल्यास, क्रियापदावरून आपल्याला क्रिया पुढे घडत आहे असे समजत असल्यास तो भविष्यकाळ आहे असं या ठिकाणी आपण समजायचं. पहा, क्रियापदावरून आपल्याला क्रिया पुढे घडणार आहे असे समज असल्यास तो भविष्यकाळ असतो. म्हणजे पुढे घडणार आहे क्रिया, अजून घडलेली आहे का, नाही. घडणार आहे का, हो, पुढे घडणार आहे असं ज्यावेळेस आपल्याला समजतं, म्हणजे क्रिया घडली का, घडत आहे का आता, नाही. क्रिया घडलेली आहे का अगोदरच, नाही. म्हणजे क्रिया पुढे घडणार आहे भविष्यामध्ये, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, भविष्यकाळ असे म्हणायचं. पहा त्याचं उदाहरण काय आहे. पहिलं उदाहरण, ससा गाजर खाईल. मग खाईल या ठिकाणी सशाने गाजर खाल्लेला आहे का, नाही. ससा गाजर खात आहे का, नाही. मग काय होत आहे, तर या ठिकाणी ससा गाजर खाईल, खाईल हे क्रियापद भविष्यात होणार आहे असं आपल्याला सांगून जातं, म्हणून ह्या क्रियापदून असं समजतं की हे वाक्य भविष्यकाळातील आहे. ठीक आहे, पुढे पहा दुसरं उदाहरण, श्याम आंबा खाईल. मग या ठिकाणी श्याम आंबा खाईल, मग श्यामने आंबा खाल्लेला आहे का, नाही. श्याम आंबा खात आहे का, नाही. मग काय करताय, श्याम आंबा खाईल म्हणजे काय, तर या ठिकाणी श्याम आंबा काय करत आहे, खाणार आहे, खाईल. पुढे पुढे जी क्रिया होणार आहे ती भविष्यामध्ये होणार आहे, ती क्रिया खाईल असे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पुढे पहा, ती स्वयंपाक करेल. ती स्वयंपाक करेल, मग या ठिकाणी ती स्वयंपाक करील, करत आहे का, नाही. केला भूतकाळ, बरोबर. मग करते वर्तमान काळ, आणि करेल हे काय आहे, भविष्यकाळ. म्हणजे हे जे क्रियादर्शक शब्द आहे तो हे वाक्य भविष्यकाळातील आहे असं दर्शवत. पुढे पहा, सीता अभ्यास करेल. मग करेल हा शब्द काय दर्शवतो, भविष्यकाळ. म्हणजे सीताने अभ्यास केला, सीता अभ्यास करत आहे, करत आहे वर्तमान काळ, केला भूतकाळ, सीता अभ्यास करेल भविष्यामध्ये, हे भविष्यकाळातील वाक्य करील या क्रियापदावरून आपल्याला समजलं. पुढे पहा, विजय पुस्तक वाचेल. विजय पुस्तक वाचतो वर्तमान काळ, विजयने पुस्तक वाचले भूतकाळ, आणि विजय पुस्तक वाचेल हे भविष्यकाळ. म्हणजेच वाचेल हे जे क्रियापद आहे ते काय दर्शविते, भविष्यकाळ दर्शविते या ठिकाणी. म्हणजेच आता आपण काय पाहिलं, भविष्यकाळ पाहिलं. क्रिया पुढे घडणार आहे हे ज्यावेळेस आपल्याला समजते, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, भविष्यकाळ.
म्हणजेच आज आपण काळ म्हणजे काय पाहिलं आणि काळाचे तीन प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे आज